रत्नागिरीतील खेड बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपने महाविकास आघाडीला खिंडार पाडलं। राष्ट्रवादी काँग्रेसला डावलत भाजपने ठाकरे गट, शिंदे गट आणि काँग्रेस सोबत युती केली। दरम्यान खंडोबा मंदिरात भाजपाकडून उमेदवारांना भंडारा हातात देऊन एकनिष्ठेची शपथही देण्यात आली। याशिवाय बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात करत भाजपने ठाकरे गट, शिंदे गट आणि काँग्रेसला सोबत घेऊन भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनलची स्थापना सुद्धा केली। शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाची आहे आणि म्हणून शेतकरी हितापेक्षा पक्षाचा विचार मोठा असू शकत नाही आणि म्हणून आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना, सगळ्या राजकीय पक्षाचे नेते एकत्र आलोय। आमचा विचार सगळ्यांचा आहे की बाजार समितीचं हित, शेतकऱ्यांचं हित आणि त्यामुळे राज्यातलं गणित काही असलं तरी तालुक्याच्या हितासाठी सगळ्या पक्षांना एकत्र आणून हे आमचं परिवर्तन पॅनल आम्ही तयार केले आणि 100% परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही परिवर्तन करणार आहोत। कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नवीन ट्विस्ट बघायला मिळालाय। निवडणुकीत ठाकरे गटाने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे। आधी शिंदे आणि ठाकरे गट एकत्र येणार होते। पॅनल मध्ये शिंदे गट आल्यानं ठाकरे गटानं माघार घेतली। शिंदे गटासोबत न जाण्याचा निर्धार ठाकरे गटानं केला आणि त्यामुळे ठाकरे गटानं निवडणुकीत तटस्थ राहणार आहे तर दुसरीकडे भाजपासह सर्व गट एकाच पॅनल मध्ये येणार आहे। राजकारणाचा विषय नाही आहे इथं, इथं तत्वाचा विषय आहे, इथं प्रामाणिकपणाचा विषय आहे आणि तो प्रामाणिकपणे तत्व आमची इथं कुठेही बसत नाही। एक वेळ आम्हाला अशा 100 बाजार समित्या आम्ही ओळवून टाकू, परंतु शिंदे गटावर आम्ही कदापि युती करणार नाही।